अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा दादा व पाहूया काही ठळक वृत्त। वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभा सेलच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आज केळी फेको आंदोलन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि किसान सभा सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज हे केळी फेको आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केळी फेकण्यास मज्जाव केल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली। आंदोलनकर्त्यांनी या प्रसंगी कोर्ट चौकामध्ये केळी फेकल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकरी बांधवांना जय जवान। याप्रमाणे इथून आपण सर्वजण एकत्रित येऊन आमच्या मागण्या पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।